गोरमाटी बंजारा। बंजारा स्त्री म्हटली की सर्वसामान्यांच्या नजरेसमोर येते ती रंगीत घागरा चोळी घातलेली, केसात अडकवलेले चांदीच्या घुंगरांचे झुपके, दंडावर असलेले चांदीचे कडे, गळ्यात जाडजूड हार, पायात चांदीचे जाड कडे, अशी पारंपरिक वेशभूषा केलेली स्त्री। परंतु आजच्या बदलत्या विज्ञान युगात ही पारंपरिक वेशभूषा लुप्त होत आहे। नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यापासून सुमारे 39 किलोमीटर अंतरावर बंजर जमिनीवर ढेकू हे गाव वसलेले आहे। गावात बंजारा समाजाची लोकसंख्या सुमारे 1500 आसपास आहे। या समाजातील लोकांचे वास्तव्य अगदी हलाखीच्या परिस्थितीचे आहे। मातीच्या भिंती व गवताचे छप्पर अशी यांच्या घराची रचना असते। मातीची चूल आणि दैनंदिन जीवनासाठी लागणारी मोजकी भांडीकुंडी असा यांचा बेताचा संसार असतो। दुर्गम भागात राहत असल्याने या लोकांना पाण्याच्या समस्येला तीव्रतेने तोंड द्यावे लागते। उदरनिर्वाहासाठी बेमोसमी पावसावर अवलंबून असलेली शेती करणे, पूरक व्यवसाय म्हणून गायी पाळणे, शेळ्या पाळणे इत्यादी व्यवसाय हा समाज करतो। तसेच साखरेच्या गळीत हंगामात साखर कारखाना परिसरात सहपरिवार जाऊन ऊसतोडी सारखे कष्टाचे कठीण काम करून उपजीविका भागवावी लागते। एकंदर असा यांच्या आयुष्याचा खडतर आयुष्यक्रम असतो। अशा प्रकारे हलाखीचे जीवन जगत असलेला हा समाज अत्यंत उत्सवप्रिय आहे। उत्सवप्रिय समाज असल्याने यांनी यांच्या वेशभूषेला विशेष प्राधान्य दिलेले आहे। होळी सारखा सण यांच्या आनंदात भर घालतो। धुलिवंदनाच्या दिवशी घरातील लहान मुलाचा बारशाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, यालाच धुंडाचा कार्यक्रमही म्हटले जाते। पुरुष मंडळी व स्त्रिया हा धुंडाचा कार्यक्रम समूह नृत्य करून साजरा करतात। समूह नृत्य करण्यासाठी स्त्रिया पारंपरिक पोशाख व शृंगार करतात। परंतु असे आढळून येते की आजची तरुण भावी पिढी हा पारंपरिक पोशाख करण्यास तयार नाही। न जाणो आपल्या पुढील पिढीला हा पारंपरिक पेहराव बघण्यास मिळेल की नाही। तरुण पिढीच्या दृष्टीने पाहिले तर खरंच हा पोशाख करण्यास खूप वेळ तर लागतोच, तसेच शारीरिक कष्टही खूप होतात। सुरुवातीला केसांचे 3 भागामध्ये विभाजन केले जाते। केसाच्या मागील भागाची बट तयार करून चुंडो ओवली जाते। चुंडो ही सौभाग्याचं लेन समजले जाते। चुंडोला बारीक नक्षीकाम कोरलेले असते। केसाच्या मागील बटेला फुंदाचा गुच्छा गुंपला जातो। चुंडो डोक्यावर सरळ उभा राहण्यासाठी चुनो बांधले जातात। नंतर कांक्षीने दोन्ही बाजूचे केस विंचरले जातात। चीन मधून दोरा ओवून वेणीमध्ये तो गुंफला जातो। उत्साही तरुणी फुंद्याकडे नवलाईने बघतात। बटेमध्ये घुगरी अडकवली जाते। घुगरी हे सौभाग्याचं लेन असते। टोपलीचा वरचा भाग घुगरी सौभाग्याचं लेन समजले जाते। त्या घुगरीत चरमटडी असते। तिची टोपली
तीच भाराची असते. याच प्रकारे डाव्या बाजूच्या केसाच्या बटेमध्ये घुगरी व टोपली अडकवली जाते, कपाळावर लढी लावली जाते, तरोटी सुद्धा त्यामध्ये असते. ढोळी हे कानातील आभूषण आहे. कानात अडकवण्यासाठी कानाचे छिद्र मोठे लागतात. जुन्या चांदीच्या नाण्यांनी गुंफलेला हार चांदीचे घुगरा समजले जाते. वेशभूषेमध्ये फुंदा वाळा काचळी अंगात घातली जाते. काचळीच्या बाह्यांना उंचे बारीक फुंदे झालं तयार करून लावले जातात. काचळीवर रेशमी दोऱ्याने बारीक रंगीत काम केले जाते. घागऱ्याला खाली रंगीबेरंगी झालर लावलेली असते. पायात कस पोलाडा घातले जातात. त्याखाली बिछवा असतात. चुंडवर फडकी ओढली जाते. फडकीला पैशाच्या नाण्यांची झालर असते. हातात कोपरापासून दंडापर्यंत बलिया बामट्या कंगण घातले जातात. कपाळावर सौभाग्याचं कुंकू लावले जाते. कपाळावरील कुंकू, घुगरी व केसातील चुंडो हे बंजारा समाजामध्ये स्त्रीचे सौभाग्याचे अलंकार समजले जातात. त्यानंतर पूर्ण पारंपरिक वेशभूषा केल्यानंतर नंगारा पारंपरिक या वाद्यावर बंजारा स्त्रिया धुंडचे गाणे म्हणून आनंद उत्सव साजरा करतात. अशा ह्या पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या समाजाला आधुनिक युगाचे ग्रहण लागले आहे. बघायचे हे आहे तरुण मंडळी आपला हा अमूल्य कलेचा वारसा पुढे चालवतील की नाही. बुजुर्ग मंडळी आपल्या भावी पिढीला हा परंपरेचा वारसा शिकवण्यात यशस्वी होतील की नाही, का मग कालांतराने ही बंजारा स्त्रीची वेशभूषा इतिहासाच्या पानावर संग्रहित राहील.